जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजीचे आळेफाट्यातील गुरुवारची कांदा आवकची आलेली पाहणार आहोत. हे जुने वक्ल शिल्लक दिसत आहेत, ज्याच्या पुढे ही आवक आलेली आहे. पाहू शकता आपण बाजारभाव काहीसे थोड्या प्रमाणात कमी झालेले दिसत आहेत. आवक ही बरी म्हणावं लागेल, जास्त पण नाही आणि कमी पण नाही अशा प्रमाणात आवक आहे. मागची आवक काहीतरी 12,000 पर्यंत गेली होती, हीच आवक आज 12 ते 13 हजारच्या दरम्यान राहील असा एक अंदाज आहे. उद्या पाहूया काय होते. ते कामकाज चालू आहे. अजून डाळिंब शेड मोकळे, कढीच्या शेडला आवक चालू आहे. दुपारचे 4:15 वाजत आलेत. अजून हा या शेडचा एक गाळा रिकामी म्हणावा लागेल, खालचा खड्डा रिकामी आहे. डाळिंब शेड पूर्णपणे मोकळा आहे. पाहू शकता आपण लोक आवक घेऊन येतात. तेवढीच आवक 12,000 आसपास, ते 12-13 हजारच्या आसपास राहील असा एक अंदाज आहे. संध्याकाळी काय होते, सकाळी काय होते याच्यावर आहे. आज ओतूर मार्केटही 38 रुपयापासून 42-43 रुपये व गोळे 45 रुपयापर्यंत खरा बाजारभाव निघालेला आहे. पाहूया उद्या काय होतं आहे मार्केट आळेफाट्याचे. खालचं शेडला आवक किती आहे, कशी आहे पाहूया. खालच्या शेडला एका बाजूला 1-1.5 गाळा भरला आहे व ही दुसरी बाजू ही जुनी आवक शिल्लक आहे व ह्या बाजूला 1-1.5 गाळा फक्त भरलेला आहे. बाकी सर्व मार्केट मोकळं आहे. पाहू शकता आपण 5-6 गाड्या खाली करायला आलेल्या आहेत. आवक तेवढीच 10-13 हजार या दरम्यान राहील.